आणि उत्कटता आपल्या ध्येयाला गाठायची असेल आणि त्या तीव्रतेनं जर तुम्ही चालत असाल ना, तर या जगात तुम्हाला कुणीच रोखू शकत नाही, कुणीच नाही. फक्त ती तीव्रता हवी, बस त्या तीव्रतेनं जायला हवं तुम्ही. मग काही 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 नाही. ह्या जगात फक्त ताकदवान असलेली एकच गोष्ट आहे, तुमची चिकाटी. फक्त चिकाटी, बाकी सगळे गुण तुमच्याकडे नसले तरी काही हरकत नाही, फक्त चिकाटी. तेवढी चिकाटी तुम्हाला जिंकून देऊ शकते. 5 किलोमीटरची शर्यत जिंकणाऱ्या धावपटूला विचारलं, तुझ्या यशाचं रहस्य? तो म्हटला, मी थांबलो नाही. यशाचं सर्वोत्तम रहस्य हेच आहे, थांबायचं नाही. पोहोचल्याशिवाय थांबायचं नाही, जिंकल्याशिवाय माघारी फिरायचं नाही, ध्येय गाठल्याशिवाय वाट सोडायची नाही. हे सगळ्यात मोठं रहस्य आहे यशाचं. पाण्याचा एक थेंब सतत 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 त्या वज्रासारख्या कठीण पत्थरावर पडत राहतो आणि अखेर त्या पत्राला सुद्धा भेक पाडतो. ताकद त्या पाण्याच्या थेंबात नाही, ताकद त्याच्या आविरात सातत्यानं चिकाटीनं चिवटपणे कोसळण्यात आहे. बस दारावर धडका मारत राहा, मारत राहा. एकतर दार उघडेल तरी, नाहीतर मोडून पडेल तरी, कारण दाराच्या पलीकडे स्वागताला यश उभा आहे. सातत्य 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 हवंय. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, मी वारंवार सांगतो, एकदा ती भीती काढून टाका. आता दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो अपयश. अपयशातूनच यशाचा राजमार्ग चालू होतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. आम्ही यशस्वी का होत नाही? कारण आम्ही अपयशाचा सामना करत नाही. तुम्हाला घडायचं असेल ना, तर तुमच्या वाट्याला अपयश आलं पाहिजे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मेणबत्तीच्या तबकडीवर ध्वनिमुद्रित करायचा प्रयोग थॉमस एडिसननं यशस्वी केला, पण मेणबत्तीच्या तबकडीवर ध्वनिमुद्रण करायचे प्रयोग त्याने तब्बल 10,000 वेळा केले आणि 10,001 वा प्रयोग त्याचा यशस्वी झाला. अनेकांनी त्याला विचारलं, म्हणजे 10,000 प्रयोगाचा तुमचा वेळ, तुमचा कष्ट, तुमची ऊर्जा वायाच गेली ना? तुम्हाला नाही, त्या 10,000 प्रयोगानेच तुम्हाला शिकवलं यशस्वी तबकडी कशी तयार करायची. मला आलेलं प्रत्येक अपयश माझी चूक दाखवून गेलं. मला आलेलं प्रत्येक अपयश कसं योग्य जायचं ते मला दाखवत राहिलं. मला आलं अपयश माझ्यातल्या क्षमता कुठल्या जास्त आहेत आणि कुठल्या कमी आहेत हे सांगणारं ठरलं. मला आलेलं अपयश मी अचूक आणि परिपूर्ण कसा बनवू शकतो हे सांगणारं ठरलं. अपयशानंच मला घडवलं, यशानं नाही. अपयश जर आलं नसतं तर मी घडलोच नसतो, एडिसन सांगतोय. माणसं कुठली पुढे गेली? काही भारतीय पत्रकारांचं पथक जपानला गेलं होतं. ज्या हिरोशिमा नागासाकीवर अणुबॉम्ब स्फोट झाले त्या शहरांचं, तिथल्या वास्तूंचं निरीक्षण करत ते भारतीय पत्रकारांचं पथक फिरत होता. त्यांच्या सोबत गाईड होता, तो माहिती देत होता. एका ठिकाणी प्रचंड मोठ्या इमारतीसमोर आल्यावर तो जपानचा गाईड या पत्रकारांना म्हणाला, हिरोशिमा नागासाकीवर जे अणुबॉम्ब स्फोट झाले त्याच्यानंतर ही शहरं बेचिराख झाली, त्या शहरांच्या पुनर्वसनाचं कार्य या इमारतीतनं चालतं आणि या पुनर्वसन समितीचे अध्यक्ष आहेत मॅक हायवर्टन. तसे भारतीय पत्रकारांपैकी एक पत्रकार म्हणाले, मॅक हायवर्टन? अहो तो हाच मॅक हायवर्टन ना की ज्याच्यामुळे तुमच्या हिरोशिमा नागासाकीवर अणुबॉम्ब पडले. मग ज्याच्यामुळे अणुबॉम्ब स्फोट झाले त्याच मॅक हायवर्टनला तुम्ही पुनर्वसन समितीचा अध्यक्ष करता? तो गाईड मार्मिकपणे एवढंच म्हणाला, हो, कारण जपानी माणूस पराभवाची वारंवार चर्चा करत नाही. आम्ही चर्चाच करत नाही. अपयश आलं ना शिकून जातं, अपयश आलं ना अनुभव देतं, पुढे जाण्याची प्रेरणा देतं. पराभव तुम्हाला माघारी खेचण्यासाठी नाही, अपयश तुम्हाला माघारी वळवण्यासाठी नाही. अपयशी कोण होतात? छोटासा पराभव झाला की माघारी फिरणारे ते अपयशी.
तुम्ही किती उंची गाठली यावर तुमचं यश ठरत नाही, पडल्यानंतर तुम्ही पुन्हा किती 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 वेळा उठून उभा राहिला यावर तुमचं यश ठरतं. राईट बंधूंनी, विमानं आकाशात उडवण्यापूर्वी अनेक विमानं तयार केली, त्यांची अनेक विमानं कोसळली, तरी ते आभाळाला खुणावत राहिले. कोसळल्या विमानांना पुन्हा पुन्हा आभाळात छेपावत राहिले. अखेर आभाळाला पाजर फुटला आणि या आभाळानं राईट बंधूंच्या विमानांना कुशीत घेतलं आणि विमानं आकाशात फरारा मारायला लागली. पण पहिलंच विमान कोसळलं असतं राईट बंधूंनी विषय सोडला असता तर आज आभाळात फरारा मारू शकलो नसतो आम्ही. राईट बंधू सांगतात, अपयश तुम्हाला घडवतं, अपयश तुम्हाला अधिक अचूक आणि अधिक परिपूर्ण करत जातं, हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यामुळं अपयश हे तुमच्या भीतीचं कारण नको. अपयशासारखा दुसरा गुरु नाही, हे सगळ्यात महत्वाचं आहे. एक गायक संगीतकार, त्याला गायचं होतं पण भीती वाटायची अपयशाची. आपण नाकारले गेलो तर, आपला आवाज लोकांना आवडला नाही तर, मग तो पहिल्यांदा स्वतःशी गुणगुणायला लागला, मग हळूहळू तो अंधारात गायला लागला, मग विश्वासानं तो प्रकाशात आला आणि बघता बघता त्यानं भीती झडझडून बाजूला टाकली आणि मग तो हजारो लोकांच्या समोर गायला लागला. तो ए आर रहमान विश्वविख्यात संगीतकार झाला. तो अत्यंत